बोलता येणार नाही तशी, मला जशी बोलता येईल तशी मी बोलतो. ही कविता खूप वर्षांपूर्वी मंत्रालयामध्ये पण लावली होती, पण मला असं वाटतं जागा चुकली. भारताला किंवा इंडियाला किंवा हिंदुस्थानला आपल्याला काय जाते तिन्ही बोलायला. पन्नास वर्ष जेव्हा पूर्ण झाली तेव्हा कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता आहे. अनेकांना आपल्याला पैकी अनेकांना माहितीही असेल, मला असं वाटतं ही रोज म्हटली तरी चालेल. जसं आपण रोज पूजा करतो प्रार्थना करतो तशी मला असं वाटतं ही कविता प्रत्येक किमान महाराष्ट्रातल्या तरी माणसाने रोज म्हटली पाहिजे किंवा वाचली पाहिजे. पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन गुबडांचे व्रत धरू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठडी दिवा भीतासम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा, एकविसावे शतक सामोरी सोळाव्यास्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे, करतील दुसरे बखतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा, मेजा खालुनी मेजा वर्तुनी द्रव्य कुणाचे लुटू नका. आणि आज चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आज आपल्याकडे ह्याच्यावर भांडणं होत आहेत, वाद होत आहेत. मला असं वाटतं बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने, करीन मंदिरी मी मंदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. प्रकाश पेरा आपुल्या भोवती दिवा दिव्याने पेटत असे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पापकृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा, भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. गोर गरीबा छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, गुणी जनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका, सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका. पुत्र परशु सम विकती ते नर नरन नराधम गणातया, परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची बैरागी पण नसे बरे, सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी, करमणुकीच्या गटार गंगा त्यात तयाला क्षळू नका. सुजन असा पण कुजन मातता हत्यार हाता मध्ये धरा, सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालूनी पळू नका. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी, एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका, दासी म्हणून पिटू नका वा देवी म्हणून भजू नका. नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा, उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका. माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे, नरनारायण तोच असे. लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका, मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका. मला असं वाटतं की ही कविता प्रत्येकाच्या घरामध्ये तर लागली पाहिजे, रोज किमान वाचली पाहिजे, आणि जो चुकत असेल त्याला पाठवली पाहिजे. आज
अभिजीत ने हा उपक्रम हातामध्ये घेतलाय. मला असं मराठी मधलं साहित्य देखील इतर भाषांमध्ये येणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. मी गेले अनेक वर्ष याच्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु त्याचा चांगला अनुवाद करणारी माणसं मी शोधतोय. आपल्यापैकी अनेकांकडे जर समजा ती माणसं असतील तर आपण जरूर माझ्याकडे ती पाठवावीत, माझी भेट करून द्यावीत, ज्याच्यातनं आपलं मराठी साहित्य हे जगाला कळावं. मराठी मराठी शाही ज्यांनी या संपूर्ण हिंद प्रांतावरती या भागावरती जवळपास 125 वर्ष राज्य केलं, ते मराठी पण काय आहे हे जगाला कळण्यासाठी मला असं वाटतं की साहित्यासारखी दुसरी गोष्ट नाही की जी एक समाज कसा घडतो किंवा समाज कसा आहे हे दाखवणारं एक प्रतीक म्हणूया आपण त्याला, असं फक्त हे महाराष्ट्रातच तुम्हाला मिळेल. आज केरळामध्ये ही खूप मोठी चळवळ ही गेली अनेक वर्ष सुरू आहे की त्यांचं ते साहित्य त्यांचं इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये येतं आणि इतर भाषांमधलं साहित्य हे त्यांच्या भाषेमध्ये येतं. मला असं वाटतं हे महाराष्ट्रामध्ये इतकं साहित्य आपल्याकडे आजपर्यंत निर्माण झालेलं आहे हे जगात पाठवण्यासाठी मला त्याच्यासाठीच बहुधा रावणाचा जन्म झाला असावा, कारण दशदिशांना ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवण्यासाठी फक्त अभिजित दोन हात अपुरे पडतील एवढंही लक्षात ठेवा. या दोन हातांना अजून अनेक हात सामील होत एवढी फक्त आजच्या चरणी दिवशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. पुन्हा अजून अनेक साहित्य या रावण पब्लिकेशनच्या माध्यमातून लोकांसमोर यावीत अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची विरजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय राजसाहेब राजसाहेबांच्या या प्रेरक उद्गारातून नक्कीच रावण पब्लिशिंग हाऊसचं बळ वाढलेलं आहे.